गोवा मराठी अकादमीचो ओनूचो सृजन संगम कार्यक्रम 24 आनी 25 अशे 2 दीस साकळे रविंद्र भवनांत जातलो अशी माहिती अकादमीचो संयोजक वल्लभ केळेकारान ताच्या सहयोगी संयोजक परेश प्रभू, नरेंद्र जोशी, श्रेया फडते आनी हेर मानेस्तांच्या हजरेन पणजेन घेतिल्ल्या पत्रकार परिशदेन दिल्या. 2 दीस जावपी ह्या कार्यक्रमाक सांस्कृतीक सर्ती जातले अशी माहिती केळेकार आणि परेश प्रभून दिल्या. 24 स्पर्धा होणार आहेत आणि 24 स्पर्धामध्ये जवळजवळ 1500 विद्यार्थी गोमंतकातील म्हणजे काणकोणपासून पेडणेपर्यंत विविध महाविद्यालयांमधून सहभागी होणार आहेत. यावर्षी थोडा उशीर होण्याचं काय झाल्यामुळे थोडी संख्या कमी होईल, पण तरी 1500 विद्यार्थी या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. 24 तारखेला सकाळी 10 वाजता म्हणजे साधारणपणे कार्यक्रम आमचा सुरू होतो आहे सकाळी 8:30 वाजता. 8:30 वाजता सवेश प्रवेश असं आपण ज्याला म्हणतो, ज्यामध्ये यंदा साहित्य दिंडी असा जो विषय आहे, साहित्य दिंडीच्या माध्यमातून सगळे विद्यार्थी आपापल्या पथकानं प्रवेश करतील. बरोबर 10 वाजता या सृजनसंगम कार्यक्रमाचं उद्घाटन गोमंतकाचे आपले माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्या दिवशी संपूर्ण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतील. त्यामध्ये थोड्या स्पर्धा ज्या आहेत त्या स्टेजवरच्या स्पर्धा आहेत, त्याला आपण व्यासपीठ या स्पर्धा म्हणतो, आणि काही स्पर्धा आहेत त्या व्यासपीठ बाह्य स्पर्धा आहेत. त्यामुळं रवींद्र भवनचा संपूर्ण जो परिसर आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये फक्त सृजनसंगम अशाच प्रकारचं त्याचं एक वातावरण त्या दिवशी होईल. आणि दुसऱ्या दिवशी 25 तारखेला संध्याकाळी सकाळपासून कार्यक्रम सुरू होतील आणि संध्याकाळी ठीक 3:30 वाजता या एकंदर संपूर्ण 2 दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होईल आणि त्याला मराठीतले एक नामवंत अभिनेत्री मधुरा वेलणकर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आणि या 2 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होतील आणि त्यांच्या हस्ते 2 दिवसांच्या या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण त्या ठिकाणी संपन्न होईल. मराठीचं एकंदर सांस्कृतिक जी पार्श्वभूमी आहे त्या संदर्भामध्ये गोमंतकातील मराठी लिहिणारे वाचणारे किंवा त्यामधून व्यासपीठ त्यांना मिळावं आणि त्या उद्देशानं एक चांगली पिढी मराठीच्या या क्षेत्रामध्ये घडावी आणि एक सृजनाची चळवळ ती आहे आणि ती चळवळ मी गेल्या 2-3-4 वर्ष मी चालवतो आहे आणि यंदाही त्याचा कार्यक्रम 1-2 दिवस भरगच्च अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि वेगवेगळ्या स्पर्धा म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या कला आहेत तर त्या कलामध्ये विद्यार्थ्यांना वाव मिळावा या दृष्टीने या महोत्सवाची रचना केलेली असते. त्याच्यामध्ये साहित्य आहे, संगीत आहे, नृत्य आहे, रांगोळी आहे, छायाचित्रण आहे, अशा अनेक ज्या ज्या जी जी काही प्रतिभा असेल मुलामध्ये तिला एक व्यासपीठ देणं हा याचा उद्देश आहे महोत्सवाचा. आणि याचा दुसरा एक महत्त्वाचा उद्देश आहे की गोवा मराठी अकादमी जी आहे ती आम्ही असं मानतो की गोव्यामध्ये मराठीची एक मोठी परंपरा शतकानुशतकांची परंपरा गोव्यामध्ये आहे, म्हणजे कृष्णदास श्यामा तिथपासून हा सगळा वारसा आमच्यापर्यंत आहे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं या दृष्टीने या महोत्सवाचं आयोजन केलं जातं.